श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न देवघरात पाणी का भरून ठेवावी धर्मशास्त्रानुसार हिंदूशास्त्रानुसार आपल्या देवघरात पाणी हे चोवीस तास असावे एखाद्या कलशात तांब्याच्या भांड्यात किंवा ग्लासमध्ये ज्यांना ज्यांना ज्यामध्ये जा शक्य आहे त्यामध्ये का होईना आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये पाणी हे भरून ठेवावेच ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख समृद्धी वैभव शांती सदैव नांदत असते व हो त्या घरातील वास्तुदोष दूर होत असतात अशा देवघरातील मूर्त्यांना तडे जात नाहीत त्या कधीच फुटल्या जात नाहीत संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना आदल्या दिवशी भरून ठेवलेले पाणी आपण घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते घरातील वास्तुदोष निघून जातो वाईट शक्ती जर प्रवेश केली असेल तर ती तात्काळ निघून जाते आणि बाकीचे पाणी आपल्या तुळशी मातेला झाडांना घालावे आणि परत ताजे पाणी भरून ठेवावे तसेच देवापुढे लावलेली समयी अगरबत्ती ही आपण फुंकर मारून कदापि विजवू नये हा अग्निदेवांचा अपमान मानला जातो आपल्या घराच्या बाहेर चौकटीच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहावे व स्वास्तिक काढावे यामुळे आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते सर्व कामे बिना बाधा पार पडतात प्रत्येक वेळी आपण घरात येताना स्वास्तिकचे दर्शन घेऊनच घरामध्ये प्रवेश करावा यामुळे घरात आनंदी चैतन्यमय वातावरण तयार होते देवापुढे आपण घाटलेली फुले ती जर सुकलेली असतील तर त्वरित काढावीत आणि पाण्यात प्रवाहित करून द्यावीत तसेच आदल्या दिवशी घातलेली फुलेसुद्धा दुसऱ्या दिवशी त्वरित काढावीत आणि ती पाण्यात प्रवाहित करावीत तशीच घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी आणि शेवटची पोळी यास फार महत्त्व आहे एक छोटीशी पोळी करून गाईला आणि शेवटची पोळी करून ती लहानशी गेली तरी चालेल ती काळ्या कुत्र्याला खायला खायची आहे हे असे केल्याने असे प्रचंड आणि प्रचंड लाभदायक परिणाम होतात घरामध्ये बरकत आल्याशिवाय राहत नाही घरात खूप कष्ट करतो पैसा येत नाही तर माता लक्ष्मी प्रसन्न होते गाई मातेला दररोज पोळी घाटल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आर्थिक भरभराटी होते खरात सर्वांचे आणि सर्वांचे कल्याण होते आणि शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला घाटल्याने आपला जर कोणी शत्रू असेल कोणी वाईट चिंतणारा असेल घरावर जर करणी बाधा केली असेल काळी जादू केली असेल नकारात्मक ऊर्जा असेल घरावर दोष असेल दोष असेल आत्म्याचा दोष असेल भूत प्रेत बाधा असेल तर ती काळ्या कुत्र्याला दररोज पोळी किंवा चपाती कायला घातल्याने निघून जाते आणि इतका प्रभावशाली वाटतं की याचा आपणास परिणाम पहिल्या दिवसापासून दिसू लागतो इतका तात्काळ आणि जालिम उपाय आहे पण कोणीही करत नाही पण आज माहीत झालेला आहे आपणास यासाठी कोणताही खर्च नाही तर सर्वांनी हे उपाय न चुकता करा आणि आपली आर्थिक भरभराटी करून घ्या स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होत आहे होणार आहे सेवा करा प्रार्थना करा दररोज सेवा करत जमत नसेल तर गुरुवारी तर कराच श्री स्वामी समर्थांना पूजा अर्चा करा बाळूमामांना स्मरण करा श्री गुरुदेव दत्तांचे स्मरण करा नाथांचे स्मरण करा महालक्ष्मींचे स्मरण करा कुलदेवीचे कुलदेवांचे स्मरण करा पण स्मरण दरुज कराच